नमस्कार मित्रांनो आज आपण मॅग्नेट व इलेक्ट्रोमॅग्नेट या पाठातील चौथा व्हिडिओ ज्यात आपण मॅग्नेटायझिंग फोर्स हिस्टेरिसिस लॉस करंट लॉस याविषयीची माहिती घेणार आहोत या, या आधीचे व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच वरील आय बटनवर दिले आहेत तेथे क्लिक करून तुम्ही नक्की पहा चला तर मग सुरू करूया माझे नाव हेमंतसिंग गिरासे शिल्पनिदेशक वीजतंत्री मॅग्नेटायझिंग फोर्स मॅग्नेटिक फोर्स चुंबकीय पदार्थामध्ये चुंबकत्व निर्माण करण्यासाठी ज्या प्रेरणेची आवश्यकता असते त्या प्रेरणेला मॅग्नेटायझिंग फोर्स असे म्हणतात यच या अक्षराने दाखवतात ॲम्पियर टन मीटर एटी ऑब्लिकियममध्ये मोजतात पुढे सूत्र दाखवले आहे रिटेन्टिव्हिटी मॅग्नेटिक मटेरियलची चुंबकीय शक्ती टिकवून ठेवण्याचा गुण म्हणजेच रिटेन्टिव्हिटी होय रेसिड्युअल मॅग्नेटिझम यालाच शिल्लकीय चुंबकत्व असे म्हणतात चुंबकाची चुंबकीय प्रेरणा काढून घेतल्यानंतरही जे चुंबकत्व शिल्लक राहते त्यास रेसिड्युअल मॅग्नेटिझम असे म्हणतात कोर्सिव्हिटी चुंबकाचे चुंबकत्व नष्ट केल्यानंतरही काही काळपर्यंत चुंबकत्व टिकवून ठेवण्याच्या शक्तीला कोर्सिव्हिटी असे म्हणतात कोर्सिव्ह फोर्स शिल्लकीय चुंबकत्व नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या चुंबकीय प्रेरणेस कोर्सिव्ह फोर्स असे म्हणतात हा फोर्स मॅग्नेटायझिंग फोर्सच्या विरुद्ध असतो मॅग्नेटिक सॅच्युरेशन पॉईंट यास चुंबकीय संपृक्त बिंदू असेही म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये एक स्थिती की या स्थितीला इलेक्ट्रिक करंट कितीही वाढवला तरीही त्याच्यामध्ये चुंबकीय शक्ती वाढत नाही मॅग्नेटिक सायकल इलेक्ट्रोमॅग्नेटमधून वाहणारा करंट व या करंटमुळे निर्माण होणारे चुंबकत्व एकाच दिशेत शून्यापासून सुरू होऊन जास्तीत जास्त किमतीस जाते व तेथून उलट दिशेने शून्यापासून जास्तीत जास्त किमतीला जाऊन परत शून्यावर येते अशा बदलास मॅग्नेटिक सायकल असे म्हणतात मॅग्नेटिक हिस्टेरिसिस हिस्टेरिसिस हा ग्रीक शब्द आहे ग्रीक भाषेत हिस्टेरॉसचा अर्थ मागे राहणे असा आहे मॅग्नेटिक हेस्टेरिसिस म्हणजे चुंबकीय प्रेरणेच्या मॅग्नेटिक फोर्सच्या मागे चुंबकत्व राहणे होय मॅग्नेटिक हेस्टेरिसिस कसे होते ते पुढील आकृतीवरून स्पष्ट होते आकृतीत आडव्या अक्षावर एक्स ॲक्सिस मॅग्नेटायझिंग फोर्स चुंबकीय बल दाखवले आहे तर उभ्या अक्षावर वाय ॲक्सिस फील्ड डेन्सिटी दाखवली आहे सुरुवातीला कॉईलमधून करंट वाहू लागताच चुंबकीय शक्ती ओ ए पर्यंत करंटच्या समप्रमाणात वाढत जाते यापुढे करंट कितीही वाढवला तरी चुंबकत्व यापुढे वाढत नाही म्हणजेच ए हा सॅच्युरेशन पॉइंट आहे करंट कमी करून शून्यावर आणला असता चुंबकत्व कमी होऊन शून्य व्हायला पाहिजे मात्र तसे न होता कोअरच्या रिटेंटिव्हिटी गुणांमुळे चुंबकत्व ए आर वन इतके कमी होऊन शून्य करंटला चुंबकत्व ओ आर वन एवढे शिल्लक राहतेच अशा प्रकारे चुंबकत्व मागे राहते यास मॅग्नेटिक हिस्टेरिसिस असे म्हणतात आता करंटची दिशा बदलून करंट वाढवत नेला असता शिल्लकीय चुंबकत्व नष्ट करण्यासाठी ओ आर वन एवढी शक्ती खर्च होते त्यानंतर करंट निगेटिव्ह अर्ध्या सायकलमध्ये ए वन या सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत वाढत जाते तेथून ओपर्यंत करंट कमी केल्यास ओ आर टू एवढे चुंबकत्व मागे राहते अशा प्रकारे करंटमधील बदल सतत होत गेल्यास चुंबकीय बदल होत राहून एक लूप तयार होतो या लूपला हिस्टेरिसिस लूप बी एच कर्व असे म्हणतात हिस्टेरिसिस लॉस चुंबकीय बदलाच्या प्रत्येक अर्ध्या सायकलमध्ये शिल्लकीय चुंबकत्व नष्ट करण्यासाठी काही पॉवर खर्च होते त्या पॉवरला हिस्टेरिसिस पॉवर लॉस असे म्हणतात करंटचा अदलाबदल होत असेल तर चुंबकीय अदलाबदल सुद्धा सतत होतो त्यामुळे कुअरमध्ये अदलाबदल होऊन अणूंचे घर्षण होते तसेच प्रत्येक अर्ध्या फेऱ्यात चुंबकत्व मागे राहते ते चुंबकत्व नष्ट करण्याच्या प्रयत्नात उष्णता निर्माण होते या उष्णतेच्या स्वरूपात खर्च होणाऱ्या पॉवरला हिस्टेरेसिस पॉवर लॉस असे म्हणतात हा लॉस वॅटमध्ये मोजतात हिस्टेरिसिस लॉस चुंबकीय बदलाचा वेग यफ चुंबकीय रेषांची घनता मॅक्स इलेक्ट्रोमॅग्नेटच्या कोवरचे आकारमान व्ही व कोवरचा धातू की ज्याचा हिस्टेरिसिस कोइफिशन के यच या गोष्टींवर अवलंबून असतो वरील सर्व घटकात हिस्टेरिसिस कोइफिशंट के एच वगळता सर्व घटक स्थिर आहेत म्हणजेच कोवरचा धातू असा निवडावा की या धातूचा हिस्टेरिसिस कोइफिशंट के एच कमी असावा म्हणून इलेक्ट्रिकल मशीनचा कोवर हा सिलिकॉन स्टील या धातूपासून बनवतात कारण सिलिकॉन स्टीलचा हिस्टेरिसिस कोइफिशंट कमी असतो पुढे काही धातू व त्यांचे हिस्टेरिसिस कोइफिशंट दिले आहेत सिलिकॉन स्टील शून्य पॉईंट शून्य 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 एक रॉट आयन शून्य पॉईंट शून्य 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 चार सॉफ्ट अॅनिल्ड कास्ट स्टील शून्य पॉईंट शून्य शून्य आठ सॉफ्ट मशीन स्टील शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ कास्ट स्टील शून्य पॉईंट शून्य बारा कास्ट आयन शून्य पॉईंट शून्य सोळा एडी करंट लॉस बदलत्या चुंबकीय क्षेत्रात एखादी ॲल्युमिनियमची चकती किंवा लोखंडी चक्ती ठेवली असता त्या चकतीकडून चुंबकीय रेषा छेदल्या जाऊन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शननुसार त्या चकतीमध्ये ई e एम एफ निर्माण होऊन त्या चकतीमधून करंट वाहतो या करंटला एडी करंट असे म्हणतात या करंटला वाहण्यास इतरत्र मार्ग नसल्याने हा करंट या चकतीमध्येच वाहून आय वर्ग आर या प्रमाणात चकतीमध्ये उष्णता निर्माण होते या उष्णतेच्या स्वरूपात होणाऱ्या लॉसला एडी करंट लॉस असे म्हणतात हा लॉस कमी करण्यासाठी ज्या मशीनचे कोवर बनवायचे आहे ते पातळ पातळ चकत्या लॅमिनेशन्सपासून बनवले जातात चकत्यांची जाडी जितकी कमी तेवढा एडी करंट लॉस कमी तर आज आपण मॅग्नेटायझिंग फोर्स मॅग्नेटिक हिस्टेरिसिस हिस्टेरिसिस लॉस एडी करंट लॉस याविषयीची माहिती घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आय टी आय टी स्किल्स या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे तत्व याविषयीचा अभ्यास करूया पुन्हा भेटूया धन्यवाद